कोलंबो इथे भारत श्रीलंका यांच्यात आज खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 263 धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेनं सावध खेळ करत 9 गडी गमावत 262 धावा केल्या आहेत. दीपक चहर, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 तर हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्यानं प्रत्येकी 1 गडी बाद केलाय. ईशान किशन तर सूर्यकुमार यादव यांनी या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.